की पान कमी एवढं फुल भरलंय तुमचं प्रत्येकच याच्यामध्ये, बरोबर की नाही? आता तुम्ही जर जिथेही पाहिलं तुम्हाला तर प्रत्येक ठिकाणी तुमचं काय भरलंय, नुसतं फुल भरलंय, बरोबर की नाही? आता काय वाटतं जसं आपण जर सगळीकडचा परिसर पाहिला तुमचा तर पूर्ण परिसर व्हाईट होऊन गेलाय. मोगऱ्याला आपल्याला रिझल्ट चांगला मिळाला. बर बर, मोगऱ्याला आपण 5 किलो जो 13-14 किलो पर्यंत माल काढला होता त्याच्यामुळे आपल्याला अनुभव आला. ओके, की एसीटी खरंच चांगलं आहे म्हणून आपण ह्या पिकासाठी आपलं आपण शेवंती पिकासाठी म्हणजे पूर्ण वापरले त्यामुळे हे एकदमच फुले की आलेत की अशा म्हणजे अशी फुलं कधी कोणी बघितली पण असते. अगदी मी स्वतः कधी बघितलीच नव्हती, कधीच नाही. आता नर्सरीला एक माणूस आलता, बर, ते म्हणले अशी फुलं इतकी कशी काय लागलं म्हणजे आई म्हणजे बरेच म्हणजे आम्ही इतकी रोपे गेल्यात म्हणजे पण इतकी रोप इतकी फुलं कधी लागली नव्हती, लागलीच नाही. म्हणजे तेच रोप दुसरीकडे पण गेली पण तिथं नाही लागली. हा, तिथं नाही देवडीला. प्रथमतः आम्ही मोगऱ्याला ज्यावेळेस आपण वापरलं त्यावेळेस कलेक्टर सरांनी आपल्याला सांगितलं होतं की मोगऱ्याला एक झाडांना 4-2 झाडांना वापरून बघा पाहिजे थोडं थोडं घेऊन. तर मी 150 झाडांना ते वापरलं आणि त्याचा रिझल्ट असा आला की काय विचारूच नका, इतका डबल टिबल माल लागला. 5-6 किलो निघायचा, आता एकदम 12-13 किलो गेला. एकदम 12 किलो, 12-13 किलो गेला, डबलच उत्पन्न. 2 बॅगा कृषी अमृत. त्यामुळे आम्ही ठरवलं की ह्या फुलाला अगदी पहिल्यापासून वापरायचं. पहिल्यापासून याला पहिल्यापासून याला काय रासायनिक दिले का? रासायनिक ह्याला एक इरियाची चुटकी सुद्धा टाकलेली. चुटकी सुद्धा नाही. तुमचं कुठेही आतमधलं झाडच दिसायला तयार नाही, पूर्ण गुच्छामध्ये लागले, बरोबर आहे का नाही? तुम्ही काय सांगता तर समजा तुम्ही जर फुल पाहिलं सर आता तो पूर्ण भरलंय बघा. आता हे जर तुम्ही फुल पाहिलं तर पूर्ण भरलंय, बरोबर आहे का नाही? असं कोणतंही नाही की बरेच वेळा काय होतं फुल अर्धच येतं, अर्ध येतं, बरोबर का नाही? अर्ध येतं, अर्धा भाग येतच नाहीये, बरोबर का नाही? म्हणजे अपूर्ण वाढ ज्याला म्हणतो. याच्यामध्ये बरेच लोकांचा हा प्रॉब्लेम होतो. तुम्ही कोणतं जरी फुल बघितलं, तुमच्या हातातलं जरी फुल बघितलं, आता बघा हे फुल पूर्ण गच्च भरलं, पूर्ण भरलं. याचा जो घर पाहिला ना तर घर पूर्ण कडे एक समान वाढ झालेली, बरोबर. आणि तुम्ही प्लॉट जरी पाहिला असा सगळीकडे तर तुम्हाला एकसारखा दिसतोय प्लॉट. हा, एक सारखा. तुमच्याकडे महिला तोडतात फुलं, ते त्यांना उरकतंय का तोडणं? नाही ना, तोडणं उरकत नाही. कारण काल आमच्या 5 लाईन तोडून झाल्यात. हा, तर 5 लाईन मध्ये आम्हाला 500 किलो माल सापडलाय. 500 किलो माल? हा, अशा 20 लाईन आहेत फक्त. 5 ह्याच्यामध्ये? 5 लाईन. कसा किलो माल जातो तुमचा? आता 50 रुपये आज गेला. काय बोलतो सर, किती पैसे झाले जर आपण जर पाहिलं तसं तर किती पैसे झाले? 25,000 झाले. तोड्याचेच झाले. एका तोड्याचे अजून 15 लाईन आहेत ना? 15 लाईन म्हणजे एका लाईनलाच 5,000 रुपये झाले. म्हणजे 1,00,000 रुपये तोडा होते. 1,00,000 तोडा? असे किती महिन्यात तोडे होत? आता प्रत्येक आठवड्याला 1 तोडा. काय बोलतो सर, आठवड्याला जर 1,00,000 रुपये म्हटले तर तुमचे महिन्याला 4 आठवडे, 4 आठवड्यात साधारण तुमचे 4 लाख रुपये. सर, महिन्याला 4 लाख रुपये उत्पन्न करणार कोणी मला? किती गुंठे? 20 गुंठे. 20 गुंठे. रासायनिक वर जे प्लॉट आहेत त्यांना तो प्रॉब्लेम आहेच. बर, त्याची म्हणजे अर्ध फुली येणं तो प्रॉब्लेमच आहे. अर्ध फुल 100% येते आणि इतके फुल फुगत नाही, क्वालिटी इतकी येत नाही. आता आम्ही पुरंदर भागामध्ये जर व्हिजिट मारली ना सर, त्या भागामध्ये ज्यांनी काही हा प्लॉट केलेले किंवा तुम्ही हवेली भागात गेले तर त्याच्यामध्ये जे फुल आहे ना, हे फुल अर्धच येते, पूर्ण अर्ध पाकळी. आणि इथं पाहिलं तर हा फुलाचा पूर्ण जर घर पाहिला तर पूर्ण घर आहे, म्हणजे हा भरीव आहे, पूर्ण भरीव. म्हणजे याचं काय झालं? पोषण झालं, बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला रेट पण चांगला भेटू राहिला. मार्केटला पण तिथं आपण म्हणजे तसं मला सगळ्यांपेक्षा 5 रुपये, 5 रुपये. कारण क्वालिटी चांगली आहे, फुल भरले. हा, फुल भरले. दल्लांचा सुद्धा फोन आला, म्हणजे माल एक नाही, म्हणजे माल एक नंबर आहे तुमचा, उद्या काय होईल तेवढा तोडून आला. क्या बात आहे, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी त्याची बुकिंग आहे? हा, बुकिंग आहे, ऑलरेडी बुकिंग आहे.
फुटवे बघा ना किती जबरदस्त आहेत. बघा प्रत्येक ह्याला जर तुम्ही पाहायला गेले एकदम खतरनाक फुटवे, एकदम खतरनाक म्हणजे फुटव्यांची संख्या बी एकदम काय लाजवाब आहे. फुलाबरोबर बघा पाठीमागणं जे फुल येणार आहे याच्या जर तुम्ही संख्या पाहिल्या कंटिन्यू तर प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला एक इथलं झाड जर पाहिलं ना तर 250 ते 300 तुम्हाला फुटवे असते कळायचे. आणि या फुटव्यांच्या मागे अजून झाकलेले आहेत आणि झाकलेले त्याच्यामध्ये. आता बघा हे आता बघा इथं जर पाहिलं तुम्ही आता इथं बघा कळी दिसली तुम्हाला इथं कळी दिसली म्हणजे कळी बंद नाहीये बरोबर का नाही कळी बंदी नाहीये. बघा याच्यामध्ये आता तुम्ही फुट निघते आता तुम्ही काय करायला पाहिजे एकदम बरोबर. बघा हे सगळे फुटवे हे लहान कळे करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय करायला पाहिजे की तुमचा जो बेसोडूस झालेला आहे बरोबर की नाही तर तुमचा फुलचा तोडा झाला बरोबर तुम्ही आता सेकंड डोस टाकणं खूप गरजेचं टाकायचं आहे बरोबर की नाही. जर गाडी वरती पळत असेल तर पेट्रोल सुद्धा खाली काय असलं पाहिजे टाकी फुल असली पाहिजे म्हणजे तुमची जी बॅग दिली त्याने एवढं तुम्हाला काय मिळाली झाडांमध्ये ताकद मिळाली पोषण मिळालं पण तेवढंच जर तुम्ही रिटर्न मध्ये बेसोडूस भरला तर तुम्ही रिटर्न मध्ये तुमची गाडी काय राहणार सातत्याने चालू राहणार म्हणजे बंद नाही पडणार. याच्यामध्ये तुम्हाला 400,000 उत्पन्न मिळतंय मला वाटत नाही की लोक विश्वास ठेवते. तुम्हाला स्वतःला विश्वास येतो का? नाही वाटत पण ती गॅरंटेड पैसे होतेच आता कारण मलाच तेवढा आहे की तुडून तुडूनच आम्ही काय लावलो. यामध्ये फुलाची टिकवण क्षमता चांगली सगळ्यात जास्त दिवस टिकलेली त्याच्यामुळे दारामध्ये सापडलेली बरोबर का नाही. माझं तर डोळ्यात चमकायला लागलं एवढं कधीच नाही आयुष्यात मी कधी पाहिला नाही एवढा फुल नुसतं पांढरं पांढरं दिसतंय एकदम पानं कुठंच दिसत नाहीत. आणि मागून कळ्या बी बघा ना सर ह्या कळ्या ज्या आहेत ना फुल कळी मागे हे तोडलं की परत कळी परत सगळ्या कळ्या जीव राहिल्या कळ्या आहेत सगळ्या म्हणजे असंख्य कळ्या आहेत माप नाही त्या कळ्यांना हे तोडून तसं ते परत फुलणार या एकदम बरोबर एकदम बरोबर. जवळजवळ 17 दिवस पाऊस होता बरं याला सऱ्यातनी खड्डे घ्यावे लागले की पाण्याचा निचरा होण्यासाठी बरं आणि असल्या 17 दिवसाच्या पावसात सुद्धा हा प्लॉट खराब झालेला नाही काय उपाळलेला नाही की कुठं करपा आलेला नाही का कुठं बुरशी वाढलेली नाही. सॉइल एनर्जी आणि कृषी अमृत सॉइल एनर्जीचा एवढा वापर झालेला आहे त्या एनर्जीने हा प्लॉट टिकून ठेवलेला आहे. ओके आणि फुलं कळी किंवा ग्रोथ फुलांची क्वालिटी एवढी जबरदस्त आहे की 3-3 दिवस फुल ठेवलं तरी हे खराब होत नाही आहे हे क्वालिटी अजिबात फरक पडत नाही काय बोलतो. आणि असल्या पावसाळ्यात सुद्धा फुल प्लॉट म्हणजे नाजूकच पीक आहे तसं विचार केला हे खूप नाजूक असल्या ह्या पावसात सुद्धा ह्या प्लॉटला काही झालेलं नाही कुठेही पान अजिबात पानाची क्वालिटीत फरक पडलेला नाही पान हे तजेलदार अगदी हिरवगार आहे. आतमध्ये जर पाहिलं सर तुम्हाला याच्यामध्ये काळ्या निघतात आणि जर तुम्ही त्याचे प्रत्येक ह्याचे जर फुटवे बघितले आणि फुलांची संख्या सुद्धा भरपूर भरपूर एवढा पाऊस होऊन बी ह्याच्या कसल्याही प्रकारचा इफेक्ट झाला नाही. कसलेच व्हेरिएशन नाही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साइड इफेक्ट कसलाही झालेला नाही त्याला नाही आतापर्यंत एकही कर्प्याचं औषध मारलेलं नाही काय बोलतो कसलंच मारलं अजिबातच नाही पूर्ण जेमिनी काम केलेलं डिसीजने दोनदा सोडलं आणि डिसीज फायटर वरून काय फरक दिला फंगीसाइड वरून सोडलं होतं फंगीकिलर वरून मारलं होतं अच्छा बर 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 आता थोडासा बघूया तोडा तुमचा होतोय ना हा सर हे 1.5 फुटावं एक रोप आहे 1.5 फुट याचे अंतर किती आहे सर अंतर 1.5 फुट आहे 1.5 फुट आहे 1.5 फुट साधारण किती रोप आहे तुम्ही लावले 6,000 रुपये मग एवढं 1.5 फुट असून सुद्धा मध्ये जागा कुठं मोकळी दिसते का कुठंच नाही झाड असं भरून असं भरून गेलं एवढी झाड होते. तीन चार दिवस झाले साधारण 1-2 आता जे पाठीमागं तुम्ही तोडलंय त्याच्यामध्ये किती ह्याच्यात पिशवी भरती तुमची एका झाडात बांधली होती दोन झाडात बांधली होती दोन झाडात बांधली होती दिवसभरात तुम्ही किती अंतर कापता गेले दिवसभर असं जातच नाही अच्छा बर बर ते पलीकडच्या साईडला तिकडे पण म्हणजे कंटिन्यू त्यांचं चालू आहे. Thank you.
पैसे द्या. संतोष भीमराव लोणकर ओके राहणार कोराळे बुद्रुक तालुका बारामती. आता आपण ज्या प्लॉट मध्ये उभा राहिलोय ही कोणती व्हरायटी किंवा कोणती जात आहे काय म्हणता तुम्ही? हा शेवंती ही पौर्णिमा व्हाईट म्हणून शेवंती. पौर्णिमा व्हाईट म्हणून शेवंती ओके. आता तुम्ही जर पाहिलं आता सगळीकडे तर असं मला वाटतंय की पान कमी एवढं फुल भरलंय तुमचं प्रत्येकच याच्यामध्ये, बरोबर की नाही? आता तुम्ही जर जिथेही पाहिलं तुम्हाला तर प्रत्येक ठिकाणी तुमचं काय भरलंय? नुसतं फुल भरलंय, बरोबर की नाही? आता काय वाटतं आपण जर सगळीकडचा परिसर पाहिला तुमचा तर पूर्ण परिसर व्हाईट होऊन गेलाय. याच्या दुगरी ह्या रानामध्ये काहीतरी पीक केलं तुम्ही कोणतं होतं? पेरू होता. पेरू होता ओके. आणि आपण जे गेल्यावेळेस एक व्हिडिओ शूट केला होता तो कशाच मोगरा. तू कुठं होता? मोगरा पलीकडला. तो पलीकडचा मोगरा. शेजारी मोगरा. शेजारी मोगरा ओके. ही कन्स कन्सर्न ही जी तुमच्याकडे आता तुम्ही जी लावलेली आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही कशी शिरले किंवा कशी वळाली थोडी सांगा ना मला. कारण मोगऱ्याला आपल्याला रिझल्ट चांगला मिळाला. बर बर. मोगऱ्याला आपण 5 किलोचा जो 13-14 किलो पर्यंत माल काढला होता त्याच्यामुळे आपल्याला अनुभव आला ओके की एसीटी खरंच चांगलं आहे. म्हणून आपण ह्या पिकासाठी आपण शेवंती पिकासाठी म्हणजे पूर्ण वापरले. पूर्ण वापरले त्यामुळे हे म्हणजे एकदमच फुले इतकी आलेत की अशा म्हणजे अशी फुलं कधी कोणी बघितली पण असतात. मी स्वतः कधी बघितली नव्हती कधीच नाही. नाही जिथून तुम्ही हे रोप घेऊन आले त्यांचं मत काय किंवा जे लोक आता पाहतात हे सगळं गोष्ट किंवा ज्याचं तुम्ही पाहुणे केलं त्याचं कधी मत जाणलंय का हे सगळं पाहिल्यानंतर काय वाटतं वेगळं? नाही ते आता नर्सरीला एक माणूस आलता. बर. ते म्हणले अशी फुलं इतकी कशी काय लागलं म्हणजे म्हणजे बरेच म्हणजे आम्ही इतकी रोप गेलं म्हणजे पण इतकी रोप इतकी फुलं कधी लागली नव्हती. लागलीच नाही म्हणजे तेच रोप दुसरीकडे पण गेली पण तिथं नाही लागली. तिथे नाही देवडी लागली. अच्छा आता जर आपण जवळ फिरलो सर बघा आता जर फिरलो सर बघा आता गुच्छच लागले सर या ना पुढं पूर्ण गुच्छ पाहिलं का ताई तुमचं कुठेही आतमधलं झाडच दिसायला तयार नाही पूर्ण गुच्छामध्ये लागले, बरोबर की नाही? तुम्ही काय सांगता तर समजा तुम्ही जर फुल पाहिलं सर आता तो पूर्ण भरलंय बघा आता हे जर तुम्ही फुल पाहिलं तर पूर्ण भरलंय, बरोबर की नाही? असं कोणतंही नाही की बरेच वेळा काय होतं फुल अर्धच येतं अर्धं येतं, बरोबर की नाही? अर्धं येतं अर्धा भाग येतच नाहीये, बरोबर की नाही? म्हणजे अपूर्ण वाढ ज्याला म्हणतो याच्यामध्ये बरेच लोकांचा हा प्रॉब्लेम होतो. तुम्ही कोणतं जरी फुल बघितलं तुमच्या हातातलं जरी फुल बघितलं आता बघा हे फुल पूर्ण गच्च भरलं पूर्ण भरलं. याचा जो घर पाहिला ना तर घर पूर्ण कडे एक समान वाढ झालेली. बरोबर. आणि तुम्ही प्लॉट जरी पाहिला असा सगळीकडे तर तुम्हाला एकसारखा दिसतोय प्लॉट. हा एकसारखा. ज्या आता तुमच्याकडे महिला तोडतात फुलं ते त्यांना उरकतंय का तोडणं? नाही ना तोडणं उरकत नाही कारण काल आमच्या 5 लाईन तोडून झाल्यात. हा तर 5 लाईन मध्ये आम्हाला 500 किलो माल सापडलाय. 500 किलो माल. हा अशा 20 लाईन आहेत फक्त 5 ह्याच्यामध्ये. 5 लाईन. कसा किलो माल जातो तुमचा? आता 50 रुपये आज गेला. काय बोलता सर किती पैसे झाले जर आपण जर पाहिलं तसं तर किती पैसे झाले? 25,000 झाले. 25,000 तोड्याचेच झाले. एका तोड्याचे अजून 15 लाईन आहेत ना. 15 लाईन म्हणजे एका लाईनलाच 5,000 रुपये झाले म्हणजे 1,00,000 रुपये तोडा होती. 1,00,000 तोडा. असे किती महिन्यात तोडे होत? आता प्रत्येक आठवड्याला 1 तोडा. काय बोलतो सर? आठवड्याला जर 1,00,000 रुपये म्हटले तर तुमचे महिन्याला 4 आठवडे. 4 आठवड्यात साधारण तुमचे 4 लाख रुपये. सर महिन्याला 4 लाख रुपये उत्पन्न काढणार कोणी मला? किती गुंठे? 20 गुंठे. 20 गुंठे. 20 गुंठे. सगळं एवढं जे सुंदर पीक आणलंय तुला याच्यामध्ये तुमच्या ह्याला तुम्ही काय काय उपयोग केला किंवा कसं वापरलं तुला सांगा ना मला. बेसन लोस टाकलेला याला. बर. कृषी अमृतचा. ओ किती बॅग टाकल्या ह्याला? आम्ही सरासरी 6 बॅग टाकल्यात. आणि क्षेत्र किती सगळं? 1/2 एकर क्षेत्र. 1/2 एकर क्षेत्र आहे ओके. 20 गुंठे. 20 गुंठ्यामध्ये 6 बॅग तुम्ही टाकला. त्याच्यामध्ये न्यूट्री चार्जर रूट चार्जरचं काय? न्यूट्री चार्जर रूट चार्जर मिक्स करून वापरलेले एनर्जी बुस्टर आणि असेल चार्जर न्यूट्री चार्जर ट्रिप मधून ट्रिप मधून सोडला. तो कसा काय ट्रे म्हणजे किती दिवसांनी तुम्ही न्यूट्री चार्जर द्यायचा रूट चार्जर द्यायचा? 15 दिवसात सोडलेले. 15 दिवसात ना. एकदा न्यूट्री चार्जर एकदा आपलं असेल चार्जर बरोबर हेल चार्जर सोडले ओके. परत मुळ्या फुटण्यासाठी ते म्हणजे तुम्ही सातत्याने आलटून पालटून खत देत होता म्हणजे कधी सॉइल चार्ज द्यायचा कधी न्यूट्री चार्ज द्यायचा रूट चार्ज द्यायचा. कृष्णामृतचा साधारण एकच बेसो डोस झाला. एकच बेसो डोस झाला ओके. आणि किती महिन्याचं हे झालंय पीक तुमचं? आता हे सरासरी 4 महिन्याचं झालं. 4 महिन्याचं पीक झालं. 4 महिन्याचं. 4 महिन्यामध्ये तुमची जर डेव्हलपमेंट पाहिली तर एकदम उत्तम आहे, जबरदस्त आहे. आता परिकडचं जर पाहिलं सर एकदम एक्सलेंट आहे. प्रत्येक फुलामध्ये वाढ, प्रत्येक फुलाचं जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक फुल तुमचं असं घर भरलंय बघा, पूर्ण घर भरलाय, पूर्ण वाढ झालेली त्याची, बरोबर की नाही? प्रत्येक फुलामध्ये म्हणजे एकाच ठिकाणी नाहीये, बरेच वेळा काय होतं व्हेरिएशन होतं फुलांमध्ये. पण तुमच्या ह्याच्यामध्ये तसं काही दिसत नाही.
तुमचा पहिला जर फोटो पाहिला ना, आता फोटो पाहिला तर तुमच्यामध्ये बदल जाणवतोय आम्हाला. चकाकी वाढली बरोबर ना. म्हणजे आपण जे एससीटी मध्ये म्हणतो की नुसता विकास हा नुसता एससीटीचा होत नाहीये, त्याच्याबरोबर आपल्या शेतकऱ्यांचा सुद्धा होतोय. बरोबर आहे का नाही? एससीटीने शेतकऱ्यांचा विकास होतोय. बरोबर आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं इकडच्या भागात मध्ये जे शेतकरी आपले ह्या शेतकरी जी या क्षेत्रामध्ये फुल शेतीमध्ये काम करायचं वाटते पण ते लोक फेल चाललेत. म्हणजे ते फुल न लवकर येणं, त्याच्या फुलामध्ये व्हेरिएशन येणं, फुल जे तुमचं घर भरायला पाहिजे तो घर न भरणं, त्याची साईज न होणं, तर तो एक प्रकार तुम्हाला काय वाटतो की तो का होत असेल? नाही, रासायनिक वर जे प्लॉट आहेत त्यांना तो प्रॉब्लेम आहे. बर, त्याची म्हणजे अर्ध फुल येणं तो प्रॉब्लेमच आहे. अर्ध फुल 100% येते आणि इतके फुल फुगत नाही, क्वालिटी इतकी येत नाही. आता आम्ही पुरंदर भागामध्ये जर व्हिजिट मारली ना सर, त्या भागामध्ये ज्यांनी काही हा प्लॉट केलेले किंवा तुम्ही हवेली भागात गेले तर त्याच्यामध्ये जे फुल आहे ना, हे फुल अर्धच येते, पूर्ण अर्ध पाकळी. आणि इथं पाहिलं तर हा फुलाचा पूर्ण जर घर पाहिला तर पूर्ण घर आहे, म्हणजे हा भरीव आहे, पूर्ण भर. म्हणजे याचं काय झालं? पोषण झालं. बरोबर आहे का नाही? तसं जर पाहायला गेलं फुल शेतीमध्ये, तसं मार्केट फुल शेतीचं सर खूप मोठं आहे. मार्केट जर पाहायला गेलं तर फुल शेतीचं मोठं आहे, पण त्याच्यामध्ये जे लोकांना क्वालिटी पाहिजे, बघा फुल काय सुंदरतेचं प्रतीक आहे, लोक ते सुंदरता पाहून घेतात. पण आता जर तुम्ही पाहायला गेले तर त्या क्वालिटीची आता मार्केटमध्ये फुल राहिलेलं नाही. बरोबर की नाही? सरांचा परिचय पाठीमाग उभं राहिले सर. बंद राहिले. अच्छा, नमस्ते सर, तुमचा परिचय द्या ना. सुरेश भीमराव लोणकर, गाव कोराळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे. ओके, म्हणजे तुम्ही सक्के बंधू? सक्के बंधू. अच्छा, तुमच्या चेहऱ्यावर तेज आलंय. आपला शेतकरी कुठलाही पाहिला तर तेज येतं. तुम्ही काय सांगताय सर? आता हजर परिसर पाहिला तो लोक बसून इथं तुम्हाला बघत राहिले असतील. हा ना, दोन दिवस झालं तोडा करतो. उलटं उरका ना, एक 10-12 माणसं सगळी आम्ही दररोज तोडतोय. कंटिन्यू तोडतो. कंटिन्यू आणि तरी तुम्हाला तोड उरका? 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे लेट घेतलं असं ना तोडायला, तरी पण नाही उरकत. काहीच उरकत नाही. 5 लाईन कंटिन्यू 5 लाईन होते. आणि तुम्हाला रेट पण चांगला भेटू राहिला. मार्केटची काय कंडिक्शन आहे? समजा तुम्ही मार्केटला घेऊन गेले तर मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथला एक अनुभव सांगा ना. मार्केटला पण तिथं आपण म्हणजे तसं मला सगळ्यांपेक्षा 5 रुपये 5 रुपये कारण क्वालिटी चांगली आहे. फुल भरले? हा, फुल भरले. दल्लांचा सुद्धा फोन आला म्हणजे माल एक नाही, म्हणजे माल एक नंबर आहे तुमचा, उद्या काय होईल तेवढा तोडून आला. क्या बात आहे! म्हणजे तुम्हाला ऑलरेडी त्याची बुकिंग आहे? हा, बुकिंग आहे. ऑलरेडी बुकिंग आहे. कुठे जातो? कुठे जातो? पूर्ण म्हणजे आता फुल शेतीला सुद्धा आता मार्केट उभा आहे, पण तेवढी क्वालिटी पाहिजे. बरोबर आहे नाही? या ना, आता पुढे जर पाहायला गेलं सर आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये तुमच्या झाडाची हेल्थ बी खूप छान आहे सर. आता फुटवे जर तुम्ही आतमध्ये पाहिले, बघा आता फुटवे जर पाहिले आतमध्ये, फुटवे बघा ना किती जबरदस्त आहेत. बघा, प्रत्येक ह्याला जर तुम्ही पाहायला गेले एकदम खतरनाक फुटवे आहेत, एकदम खतरनाक. म्हणजे फुटव्यांची संख्या बी एकदम काय लाजवाब आहे. बरोबर आहे? याच्यामध्ये सर तुमचं सॉइल चार्जर किती गेला असेल आतापर्यंत? सॉइल चार्जर सरासरी 8 लिटर गेले. 8 लिटर सॉइल चार्जर. सॉइल चार्जर आणि किती दिवसांनी देता तुम्ही? सरासरी 15 दिवस. 15 दिवसांनी रेग्युलर देता. आता सर तुम्ही पाहिलं, बघा आता इथं विकास कसा होईल. आता हे फुल तयारी फुलाबरोबर बघा पाठीमागणं जे फुल येणार आहे याच्या जर तुम्ही संख्या पाहिल्या कंटिन्यू तर प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला एक इथलं झाड जर पाहिलं ना तर 250 ते 300 तुम्हाला फुटवे असते. आणि या फुलांच्या मागे अजून झाकलेले आहेत. आणि झाकलेले त्याच्यामध्ये. आता बघा हे आता बघा इथं जर पाहिलं तुम्ही, आता इथं बघा कळी दिसली तुम्हाला. बघा इथं कळी दिसली म्हणजे कळी बंद नाहीये. बरोबर आहे का नाही? कळी बंदी नाहीये. बघा याच्यामध्ये आता तुम्ही फुट निघते. आता तुम्ही काय करायला पाहिजे? एकदम बरोबर. बघा हे सगळे फुटवे कळ्याचे. हे लहान कळे करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय करायला पाहिजे की तुमचा जो बेसोडूस झालेला आहे, बरोबर की नाही, तर तुमचा आता फुलचा तोडा झाला. बरोबर, तुम्ही आता सेकंड डोस टाकणं खूप गरजेचं. नाही, टाकायचं आहे. बरोबर की नाही? फक्त जर गाडी वरती पळत असेल तर पेट्रोल सुद्धा खाली काय असलं पाहिजे? टाकी फुल असली पाहिजे. म्हणजे तुमची जी बॅग दिली त्याने एवढं तुम्हाला काय मिळाली? झाडांमध्ये ताकद मिळाली, पोषण मिळालं. पण तेवढंच जर तुम्ही रिटर्न मध्ये बेसोडूस भरला तर तुम्ही रिटर्न मध्ये तुमची गाडी काय राहणार? सातत्याने चालू राहणार, म्हणजे बंद नाही पडणार. आणि आता तुम्हाला रेट बी चांगले, जर तुम्हाला आठवड्याला 1 लाख रुपये मिळत असतील, 4 लाखाचा जर तुम्हाला महिन्यामध्ये मिळत असेल तर कमीत कमी तुम्ही त्या पट्टीमध्ये काय करायला पाहिजे? द्यायला पाहिजे. पण यांच्यामध्ये विशेष काय, 8 लिटर सॉइल चार्जर, 5-6 बॅगा फक्त कृषी अमृत, याच्यामध्ये तुम्हाला 4 लाख रुपये उत्पन्न मिळतंय. मला वाटत नाही की लोक विश्वास ठेवते. तुम्हाला स्वतःला विश्वास येतो का? नाही वाटत. पण ती गॅरंटेड पैसे होतातच आता, कारण मालच तेवढा आहे की तुडून तुडूनच आम्ही काय लावलो. मार्केटमध्ये तसं नाही सर, मार्केटमध्ये तर एवढे मार्केट उभा आहे. बरोबर की नाही? एवढं मार्केट असताना तुम्ही या सिटीवर का बरं विश्वास ठेवला? तुम्हाला तर केमिकलची पर्याय उपलब्ध होते,
इतर कंपनीचे पर्याय उपलब्ध होते, मग तुम्ही या क्षेत्राकडे का वळाले? नाही, प्रथमतः आम्ही मोगऱ्याला ज्यावेळेस आपण वापरलं त्यावेळेस खालेड सरांनी आपल्याला सांगितलं होतं की मोगऱ्याला एक झाडांना चार दोन झाडांना वापरून बघा पाहिजे थोडं थोडं घेऊन, तर मी 150 झाडांना ते वापरलं. बरं, आणि त्याचा रिझल्ट असा आला की काय विचारूच नका, इतका डबल टेबल माल लागला. 5-6 किलो निघायचा, आता एकदम 12-13 किलो गेला. एकदम 12 किलो? 12-13 किलो गेला. डबलच उत्पन्न, 2 बॅगा कृषी अमृत. त्यामुळे आम्ही ठरवलं की ह्या फुलाला अगदी पहिल्यापासून वापरायचं. पहिल्यापासून याला? पहिल्यापासून. याला काही रासायनिक दिले का? रासायनिक ह्याला एक युरियाची चुटकी सुद्धा टाकलेली. चुटकी सुद्धा नाही? अजिबात नाही. मग जी लोक युरिया देतात नुसतं नायट्रोजन वाढवतात, मग तिथं तुम्हाला असं वाटतंय का आपण की आपण या गोष्टीला म्हणजे बाजूला सारून केमिकलला आपण उत्तम प्रकारची शेती आणू शकतो? माझं तर डोळ्यात चमकायला लागले. एवढं कधीच नाही आयुष्यात मी कधी पाहिला नाही, एवढं फुल नुसतं पांढरं दिसतंय, एकदम पानं कुठंच दिसत नाहीत. आणि मागून कळ्या बी बघा ना सर, ह्या कळ्या ज्या आहेत ना फुल कळी माग हे तोडलं की परत कळी परत सगळ्या कळ्याच येऊ राहिल्या. कळ्या आहेत सगळ्या, म्हणजे असंख्य कळ्या माप नाही त्या कळ्यांना, हे तोडून तसं ते परत फुलणार आहे. या एकदम बरोबर, एकदम बरोबर. जरी आणि हे आपण 4-8 दिवस माल थोपवू शकतो याच्यामध्ये. हे सॉइल तसंच राहतोय असं आहे ना. सॉइल चार्जर करायचं होतं त्याच्यामध्ये की हा फुल जर तोडलं तुम्ही मार्केटला नेणं काय कालावधी लागतो, तुम्ही आधी आज तोडता उद्या नेता, बरोबर ना. पण हा मार्केट पर्यंत जास्त जी ताजीपणा म्हणतो आपण त्याच्यामध्ये असणारी क्वालिटी, तर ते टिकते का? दोन दिवस काहीच होणार काहीच नाही. आणि तुम्ही प्रथमच अनुभव काय शेती केली होती? नाही, फुलशेती केली होती. आणि तो जर फुल तोडलं तर तो अनुभव काय होतो? ते सुकत होतो पूर्णपणे. म्हणजे सॉइल चार्जरची कमाल आहे. अच्छा, कृषी अमृत जे टाकतोय आपण त्यात सगळे कंटेंट ह्याला मिळतात, त्याच्यामुळे हे टिकाऊ आणि भरघोस मजबूत आहे. म्हणजे त्याचं घर तयार झालं. घर तयार. मेजर मध्ये हा एक मानव लागेल की जो अर्धा विकास व्हायचा या फुलांचा, तो अर्धा विकास आपल्याला कुठंच दिसत नाही. तुम्ही कुठेही फिरत कुठंच तुम्हाला दिसणार नाही की अर्धा विकास झालाय म्हणून. बरोबर आहे का नाही? खलाटे सर, तुम्हाला काय वाटतं? त्या प्लॉटचा जर तसा विचार केला ना सर, 1 ऑगस्टची लागवड आहे. बर, सप्टेंबर मध्ये जवळजवळ 17 दिवस पाऊस होता. बर, त्याला सऱ्यातने खड्डे घ्यावा लागल्यात की पाण्याचा निचरा होण्यासाठी. बर, आणि असल्या 17 दिवसाच्या पावसात सुद्धा हा प्लॉट खराब झालेला नाही. काय उपाळलेला नाही की कुठं करपा आलेला नाही का कुठं बुरशी वाढलेली नाही. सॉइल एनर्जी आणि कृषी अमृत, सॉइल एनर्जीचा एवढा वापर झालेला आहे, त्या एनर्जीने हा प्लॉट टिकून ठेवलेला आहे. ओके, आणि फुलं कळी किंवा ग्रोथ, फुलांची क्वालिटी एवढी जबरदस्त आहे की 3-3 दिवस फुल ठेवलं तरी हे खराब होत नाही. आहे क्वालिटी ताजीबात फरक पडत नाही. काय बोलतो? आणि असल्या पावसाळ्यात सुद्धा फुल प्लॉट म्हणजे नाजूकच पीक आहे तसं विचार केला. खूप नाजूक. असल्या ह्या पावसात सुद्धा ह्या प्लॉटला काही झालेलं नाही. कुठेही पान अजिबात पानाची क्वालिटीत फरक पडलेला नाही. पान हे तजेलदार अगदी हिरवगार आहे. आतमध्ये जर पाहिलं सर, घेतलं पूर्ण याच्यामध्ये काळ्या निघतात. आणि जर तुम्ही त्याचे प्रत्येक ह्याचे जर फुटवे बघितले आणि फुलांची संख्या सुद्धा भरपूर आहे. भरपूर एवढा पाऊस होऊन बी ह्याच्या कसल्याही प्रकारचा इफेक्ट झाला नाही. आजपर्यंत जरी तुम्ही गेले ना तर तुम्हाला पूर्ण फुटवे आणि काळोकी एकदम बेस्ट, भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर बरोबर बरोबर. आणि व्हेरिएशन नाही कुठं, कसलेच व्हेरिएशन नाही त्याच्यामध्ये. कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट कसलाही झालेला नाही. आतापर्यंत एकही कर्पेज औषध मारलेलं नाही. काय बोलतो? कसलंच मारलं? अजिबातच नाही. डिसिसने जेमिनी काम केले. डिसिस मी दोनदा सोडलं. दोनदा सोडलं? आणि डिसिस फॅक्टर वरून काय फरक दिला? फंगी साइड वरून सोडलं होतं. फंगी किलर, फंगी किलर वरून मारलं होतं. फंगी किलर. अच्छा, बर 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 बर. आता थोडासा बघूया, तोडा तोडा होतोय ना. हा सर, हे 1.5 फुटावर एक रोप आहे. 1.5 फुटावर याचे अंतर किती आहे सर? अंतर 1.5 फुट आहे. 1.5 फुट आहे. 1.5 फुटावर साधारण किती रोप आहे? तुम्ही लावले जिगजाग 6000 रुपये. 6000 रुपये. एवढं 1.5 फुट असून सुद्धा मध्ये जागा कुठं मोकळी दिसते का? कुठंच नाही. झाड असं भरून असं भरून गेलं काय वाटतं? आता तुम्ही सगळेजण तोडताय, तुमचा एक अनुभव सांगा. आजी तिकडे इकडे तुम्ही, तुम्हाला काय वाटतं? उरकतय का तुमचं तोडणं? उरकतय का? तोडतोय. 3-4 दिवस. 3-4 दिवस झाले. साधारण 1-2 आता जे पाठीमागं तुम्ही तोडलंय त्याच्यामध्ये किती ह्याच्यात पिशवी वरती तुमची?
एका झाडात बादली होती, दोन झाडात, दोन बाजार झाडातच बादली होती, दोन झाडातच बादली होती, दोन झाडातच बादली होती. म्हणजे दिवसभरात तुम्ही किती अंतर कापता? दिवस जर तुम्ही तोडायला गेले, दिवसभर जात नाही ना ही पद असं आहे ना, दोघी एक पद जातच नाही, जातच नाही. अच्छा बरोबर, ते पलीकडच्या साईडला तिकडे पण म्हणजे कंटिन्यू त्यांचं चालू आहे. तुम्ही असा प्लॉट तोडला होता का याच्या अगोदर? तुम्ही असे फुल शेतीमध्ये प्लॉट तोडला होता का असं? तेव्हा अनुभव एक सांगा ना तुमचा त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये असा प्लॉट होता का? अच्छा बर 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 बर. म्हणजे आता जर आपल्याला काय शिकायला भेटतं याच्यातून कि जर आपण पोषणावर जर काम करत असेल तर आपल्याला इतर गोष्टीवरती खर्च करण्याची काही गरज नाही. म्हणजे एवढ्या पावसामध्ये हा प्लॉट येतोय, वरून कुठेही करपा नाहीये, आतमध्ये जर पाहिलं तर फुटवे जोरदार आहेत. म्हणजेच काय की जर तुम्ही उत्तम प्रकारचं पोषण देत असाल तर तुम्हाला फुलाची जी काही रचना आहे किंवा फुल जे भरणार आहे, हे फुल कसं भरणार आहे? मजबूत भरणार आहे, मजबूत. हे तुमचं अर्ध कच किंवा अर्ध फुल येणार नाही, बरोबर की नाही? त्याचा डीएनए कसा असणार? मजबूत असणार. म्हणजे जो ज्याच्याकडून तुम्ही फुल घेतलं ते सुद्धा कम्प्लीट झालं, आहे की नाही? किंवा खरंच असं येतंय का? बरोबर आहे की नाही? तुम्ही सगळ्या शेतकऱ्याला काय सांगा, जे शेतकरी आपले आता फुल शेती करू राहिले, अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुमचा एक अनुभव काय सांगा? शेतकऱ्यांना म्हणजे माझा अनुभव असा की जर फुलशेतीचं हे एसीटीचं पूर्ण वापरलं किंवा कुठल्याही पिकाला जरी पूर्ण वापरलं तर ही अशी क्वालिटी येणार, म्हणजे येणार 100% येणार, कारण आपला पहिल्यापासूनचा अनुभव आहे, मोगऱ्याचा अनुभव आहे. आणि तुम्ही तर स्वतः बघताय की कसं आहे. बरोबर बरोबर. म्हणजे जे तज्ञ आहेत ह्याच्यामधले ते सुद्धा विशेष करतील आता की आपल्याकडे सुद्धा असं फुल येत नाही त्याच्यातलं. आणि तुम्ही एक पिकवून दाखवताय, म्हणजे तुम्ही मातीव काम करताय. तसं जर खाली बघितलं सर, बरं का, इकडे बघा माती जर सर तशी पाहिली, आता हे बघा माती, ही पूर्ण माती, ही तुमची पूर्ण चुनखडी टाईप माती, बरोबर आहे ना? गॅरो आहे बघायच्या मध्ये, बरोबर आहे ना? आता बघा, आता हा जर बघितलं तुम्ही पूर्ण गॅरो आहे, बरोबर आहे? खाली म्हणजे माती पण त्याला ऐकीची नाही, की जिथं आपण त्याला पोषण देऊ शकतो. म्हणजे असे ह्याच्यामध्ये जर तुम्ही पिकवताय, माती खराब आहे, हे सगळी कामाला कशाचे? एससीटीची. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं इथं सर? सर नमस्ते. नमस्ते, तुमचा परिचय द्या. सर मी अमर माशेकरी, ओके, मुक्का पोस्ट कोराळी बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे. ओके, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 7026 16 44 47. ओके, म्हणजे फुल शेतीच्या संदर्भात जर कोण अडचणी असतील तर ते तुमच्या दोघांना संपर्क करू शकतील, बरोबर आहे ना? तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सर. ओके ओके.